शेतकरी मित्रांनो, सोयाबीन पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी, सोयाबीन पिकाला रेकॉर्ड ब्रेक फुटवा निघण्यासाठी, सोयाबीन पिकावरील जी अळी आहे ही देखील नियंत्रण करण्यासाठी सोयाबीन पिकाला दुसरी महत्वाची फवारणी, तर याचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, तुम्ही सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे, पेरणी केलेली आहे, पण सध्याच्या टायमाला काय झालंय की थोडस सोयाबीन माग पुढं पेरणी झालेली आहे. काही शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी केली होती, काही शेतकऱ्यांनी मागून पेरणी केली, काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मग सोयाबीन पीक आपलं बरोबर 40 ते 45 दिवसांच्या दरम्यान होईल किंवा 50 दिवसांच्या दरम्यान झालं तरी आपल्याला ही दुसरी महत्वाची फवारणी करायची. ही फवारणी करते वेळी अतिशय महत्वाची आणि खूप जबरदस्त औषधं सांगतोय. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचंय एखादं कीटकनाशक. तर कीटकनाशक येतेवेळी आपण घेऊ शकतोय आदामाचा बॅराझाइड प्रति पंपासाठी फक्त 25 मिली. याप्रमाणे आता तुम्हाला आदामाचं बॅराझाइड उपलब्ध होत नसेल तर तुम्ही घेऊ शकताय प्रोक्लेम म्हणजेच इमामेक्टिन बेंझॉइड, हे घेऊ शकताय 15 ग्रॅम प्रति पंप. तर यामध्ये आपल्याला सोयाबीन पिकाला जबरदस्त रेकॉर्डवर फुटवे निघाले पाहिजे आणि यासाठी घ्यायचंय आपल्याला एखादं NPK खत. हे खत कोणतं घेऊ शकतोय? आयशेलची जी ग्रेड आहे तर ती म्हणजे 11-36-24 ही ग्रेड आपल्याला घ्यायची आहे प्रति पंपासाठी फक्त आणि फक्त 80 ग्रॅम. याप्रमाणे यामुळं तुमचं सोयाबीन संपूर्ण डेव्हलप होण्यास जास्त प्रमाणे मदत होणार, फुटवा फुलकळी देखील जास्त प्रमाणे लागण्यास मदत होणार. शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे 40-45 दिवसांच्या दरम्यान सोयाबीन पिकाला फुलं लागण्याची अवस्था असते आणि ह्याच टायमाला अजूनही जास्त प्रमाणे आपल्याला फुलं लागली पाहिजे. याच्यासाठी फुलकडी वाढीसाठी घ्यायचं एखादं टॉनिक. तर हे टॉनिक कोणतं घेऊ शकतो आपण? तर स्वस्तात मस्त जबरदस्त रिझल्ट टाटा कंपनीचं टाटा बहार प्रति पंपासाठी 40 मिली याप्रमाणे आपल्याला यामध्ये घेणं गरजेचं आहे. नंबर एक रिझल्ट, नंबर एक रेकॉर्ड ब्रेक फुलकडी लागलेली तुम्हाला दिसून येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, वातावरणामधील बदल, पाऊस तसेच इतरही जे काही बदल आहेत तर यामुळं एखादं बुरशीनाशक देखील आपल्याला घेणं गरजेचं आहे. बुरशीनाशक घेतेवेळी आपण घेऊ शकतोय जे रेडोमिल गोल्ड प्रति पंपासाठी फक्त 1 पुडी. याप्रमाणे आता तुम्हाला रेडोमिल गोल्ड अवेलेबल होत नसेल तर तुम्ही इंडोफिलचं जे अवतार पावडर आहे ना ही घेऊ शकताय प्रति पंपासाठी 30 ग्रॅम याप्रमाणे आणि ही एकत्र करून आपल्याला फवारणी करायची. पण सोयाबीन पीक तुमचं 40-45-50 दिवसांच्या दरम्यान असेल त्या टायमाला ही फवारणी करायची. या फवारणीचा 100% रिझल्ट घेण्यासाठी यामध्ये घ्यायचंय सिलिकॉन बेस्ड स्टिकर आणि हे सर्व एकत्र करून तुम्ही जर तुमच्या सोयाबीन पिकाला याची फवारणी करत असाल, नंबर एक तुमच्या सोयाबीन पिकाला रिझल्ट आलेला दिसून येणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजूनही मिलिंद भोर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा वाजवून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही आपले व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. कारण ह्या वर्षी काही शेतकऱ्यांनी अगोदर पेरणी केली, लेट पेरणी केली, काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली आहे, त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.